आता सबस्क्राइब करा आणि बेलचं बटन दाबा। केवळ एका पत्रकाराने पाठपुरावा केल्यामुळे चिखली गावाला पुलासह मिळाला रस्ता। शिवसेना व शेतकरी कामगार पक्षाचे सामंजस्य दाखवल्यामुळे झाली पूर्तता। पोलादपूर तालुक्यातील अडावळे ग्रामपंचायतीच्या हद्दीमध्ये चिखली हे वीर कृष्णाजी बांदल तसेच कारगिल शहीद तानाजी बांदल यांचंही गाव असून साधारणपणे 2-2.5 ची लोकवस्ती या गावामध्ये आहे। स्वातंत्र्यापासून आजपर्यंत चारचाकी वाहन अथवा बैलगाडीही येथे जाऊ शकली नव्हती। कापडे ते कामथे या पंतप्रधान सडक ग्रामसडक योजनेच्या रस्त्याला जोडून अडावळे बुद्रुक येथे चिखली गावाकडे जाणारा एक कच्चा रस्ता दिसून येतो। या रस्त्याने चिखली गावाकडे जात असताना अचानक हा रस्ता नदीच्या पात्रात संपुष्टात येत असतो। या रस्त्याच्या उजव्या हाताला काही अंतरावर स्वर्गीय प्रभाकर मोरे हे पालकमंत्री असताना रत्नागिरी लोकसभा मतदारसंघाचे तत्कालीन खासदार अनंत गीते यांच्या प्रमुख उपस्थितीत एक पूल वजा पादचारी पूल बांधण्यात आला। हा पादचारी पूल आणि कच्चा रस्ता यामध्ये असलेली ही पाऊलवाट अनेकदा कामतीच्या पात्राला दुथडी भरून पूर आल्यानंतर पुराच्या पाण्याखाली जात असते, त्यामुळे पादचारी पुलापर्यंत पोहोचताना चिखलीतल्या ग्रामस्थांना कंबरभर पाण्यातून चालावं लागत असे। या सर्व परिस्थितीचा उल्लेख असलेली विसंविस्तर बातमी ज्येष्ठ पत्रकार शैलेश पालकर यांनी अनेक वृत्तपत्रांसह वृत्तवाहिन्यांमध्ये सुद्धा अग्रक्रमाने प्रसिद्ध केल्यामुळे या पाठपुराव्याला यश येऊन शेतकरी कामगार पक्षाचे तत्कालीन आमदार पंडित शेत पाटील आणि रायगड जिल्हा परिषद उपाध्यक्ष ॲडव्होकेट अस्वत पाटील त्याचबरोबर महाड विधानसभा मतदारसंघाचे आमदार भरत शेठ गोगावले यांनी या पुलाच्या आणि रस्त्याच्या कामाबाबत राजकीय पक्ष विनेश बाजूला ठेवून समन्वय दर्शवित प्राधान्य देत सांगितलं की केवळ 1.5 वर्षात चिखली गावाकडे जाणारा डांबरी रस्ता आणि कॉन्ट्राटी पूल पूर्णत्वास करू आणि त्याप्रमाणे तो पूर्णत्वही केला आहे। आम्हाला हा प्रभाकर मोरे साहेब असताना आम्हाला पूल मंजुरी होऊन आला होता, ब्रिज आला होता मंजुरी होऊन छान, परंतु तो ब्रिजला काही निधी 14 लाख आला होता, 17 लाखाचं एस्टिमेट होत होतं, ते एस्टिमेट इथं 17 लाखापर्यंत न झाल्यामुळे आम्हाला हा फक्त साकूपूल इथे पायवाटेचा दिला त्यांनी आणि त्यापासूनच आमचा गाव पुलापासून वंचित ब्रिजपासून वंचित राहिला होता आणि आत्ताच आम्हाला या ब्रिज आणि आम्हाला रस्ता शाखापाल्यांनी दिलेला आहे, पूल शिवसेनेवाल्याने दिला, रस्ता शाखापाल्याने दिलेला आहे, आता आमचा गाव सुखासमाधानाने पुढे। मला कमीत कमी 65 वर्ष आले, आमच्या गावामध्ये गाडी येण्याचा मार्ग नव्हता आणि 65 वर्षापासून काही लोक मुंबईला गेलेत, लोकांना आम्हाला इथे एखादा आजारी पेशंट असेल तर आम्हाला नदीतून डोलीमध्ये घेऊन जायला लागायचं। आम्ही आता 2 वर्षापासून आम्ही इकडून तिकडून प्रयत्न करून आम्हाला शिवसेनेने पूल दिला, शेतकरी कामगार पक्षाने आम्हाला रोड दिला आणि आमच्या गावाचं भवितव्य उज्ज्वल झालं। आता सबस्क्राइब करा आणि बेलचं बटन दाबा।